सो फायनली पावसाळा सुरू झाला आणि आम्ही ट्रेकला निघालोय. ग्रुपमध्ये सगळ्यांना विचारलं, पण बोलतात ना टांग देतात, तशी सगळ्यांनी टांग दिली आणि आम्ही एंड मुवमेंटला चार जण निघालो. आणि खारघर स्टेशनवरून तुम्हाला ऑटो भेटेल, 20 रुपये पर पर्सन घेतात. त्यानंतर तुम्हाला मस्जिदलाच उतरायचं आहे, ड्रायव्हिंग रेंजला ते सोडतात, पण तुम्हाला मस्जिदला उतरायचं आहे. त्यांना बोलायचं की ओवे डॅमला जायचं आहे आम्हाला, आणि तिथून तुम्हाला ट्रेक सुरू होतो. 20-25 मिनिटाचा तुमचा ट्रेक असणार आहे. पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही ट्रेक केली आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये जे जीव बाहेर येतात, बेडूक वगैरे, ते पण खूप असे दिसले, वेगवेगळ्या कलरचे खेकडे बेडूक आम्हाला रस्त्याने दिसत होते. आणि असा आमचा मस्त ट्रेक झाला. त्यानंतर फायनली आम्ही पोचलो. ओ माय गॉड, तिथे गेल्यानंतर जी फिलिंग होती, ओ माय गॉड, लिटरली अमेझिंग. खूप सारे आम्ही पाण्यामध्ये फोटोज व्हिडिओ काढले. त्यानंतर आम्ही सगळे फोन एका बॅगेमध्ये ठेवले आणि बॅग साईडला ठेवले आणि जी मज्जा केली, जे पाण्यामध्ये खेळलो, सेफली खेळलो, जास्त पाण्यात आतमध्ये गेलो नाही, कडकडेलाच होतो आम्ही, जास्त तुम्ही पण जाऊ नका. आणि त्यानंतर आम्ही फायनली निघालो. कणीस खाणं इज इमोशन यार पावसाळ्यामध्ये. तर आम्ही फायनली आमचा अवतार बघू शकता तुम्ही कसं झालं. आम्ही निघतो.